नमस्कार बालमित्रांनो, आज आपण भरती ओटी या संदर्भात अभ्यास करणार. भरती ओटी या नियमित घडणाऱ्या घटना आहेत. भरतीच्या वेळी समुद्राच्या पाण्यामध्ये हालचाल होत असते. तसेच ही घटना सातत्याने घडणारी घटना आहे आणि 12 तास 25 मिनिटांनी सतत भरती ओटी ही समुद्रावर येत असते. तुम्ही जर समुद्रात खेळायला जात असाल तर तुम्ही तिथी लक्षात घेतली पाहिजे आणि तिथीनुसार तुम्हाला भरती केव्हा येते आणि ओटी केव्हा येते हे माहीत करून घेतलं आवश्यक आहे. तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांशी संपर्क केला तर तुम्हाला भरती ओटी केव्हा येते हे लक्षात येईल. ते जाणून घेणं का महत्त्वाचं आहे? तुम्ही समुद्रावर खेळत असाल आणि तेव्हा जर भरती आली तर त्याचा परिणाम एखादा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण समुद्रावर जर खेळायला जात असू आपल्या आनंदासोबत आपण आपली काळजीसुद्धा घेणं आवश्यक आहे. आता भरतीचे दोन प्रकार आहेत, एक भांगाची भरती आणि एक उधाणाची भरती. आता उधाणाची भरती ही अमावस्या आणि पौर्णिमेला येत असते. अमावस्या आणि पौर्णिमेला सूर्य चंद्र पृथ्वी यांची स्थिती ही एका सरळ रेषेत असते आणि तेव्हा गुरुत्वीय बल आणि केंद्रस्थानी बल हे एकमेकाला पूरक असं कार्य करत असते आणि त्यामुळे उधाणाची भरती ही मोठी असते. त्याच दुसऱ्या बाजूने विचार केला तर भरतीसोबत ओटीसुद्धा ही मोठी असते, कारण भरतीसाठी जे पाण्याचा फुगवटा आहे समुद्रात तो मोठा असतो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला ती ओटी येते म्हणजे पाणी कमी झालेलं असतं तेसुद्धा मोठं असतं. म्हणजे उधाणाची भरती ही मोठी असते इतर येणाऱ्या भरतीपेक्षा. आणि या भरतीसंदर्भात चंद्र सूर्य आणि पृथ्वी या सरळ रेषेत असल्याने तिचं गुरुत्वीय बल एकमेकांना पूरक असं कार्य करतं आणि त्यामुळे ती भरती मोठी असते.